महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. मंत्र्यांनंतर आज आमदार शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे. आपण पाहिलं काल अजित पवार गटाचे काही मंत्री हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते. कुठलीही पूर्वनियोजित ही भेट नव्हती. आणि त्यानंतर आज अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. काल सर्व मंत्री पवारांना भेटले होते, त्यानंतर आज अजित पवारांसह सर्व आमदार हे शरद पवारांच्या भेटीला वायबी सेंटरला पोहोचले आहेत. शरद पवारही वायबी सेंटरमध्ये पोहोचले आहेत. राष्ट्रवादी एक संध ठेवण्यासाठी मंत्री आमदार पवारांनी पवारांची मनधरणी करताना पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित या ठिकाणी असल्याचं कळत आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देवेंद्र, आपण पाहिलं अजित पवार गटाचे आमदार आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत, काल काही मंत्री देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते, काय अधिक माहिती मिळते? 15 ते 20 मिनिटांपूर्वी अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या आमदारांसह वायबी चव्हाण सेंटरवरती पोहोचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की काल देखील अशाच पद्धतीने आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि आता आपण पाहतोय की विधानसभा सत्र सुरू असताना अशा पद्धतीने वायबी चव्हाण सेंटरवरती पुन्हा एकदा अजित पवार असतील, त्यांच्या गटाचे आमदार असतील, ते या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. शरद पवार यांचं देखील नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की अजित पवार गटाचे बहुसंख्य आमदार जे आहे ते आता या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरवरती पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीवर, या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कशा पद्धतीची चर्चा जी आहे ती या दोन्ही गटांमध्ये होते, शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण काल आपल्याला माहिती आहे की प्रफुल्ल पटेल यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आपल्याला राष्ट्रवादी एकसंघ ठेवायची आहे, त्यावरती शरद पवार यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आली नव्हती. आणि जी माहिती मिळते त्यानुसार बिल्कुल देवेंद्र, आपण पाहतोय की अजित पवार गटाचे आमदार हे आज शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. काल देखील काही मंत्री हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते आणि राष्ट्रवादी ही एकत्र आली पाहिजे आणि आपण सोबत काम केलं पाहिजे म्हणून त्यांची मनधरणी करत होते. काल मात्र त्यांनी मौन बाळगल्याचं कळलं. मात्र आज शरद पवार हे मौन बाळगतील की त्यांची भूमिका स्पष्ट करतील, काय सांगता येतं? नक्कीच याविषयीच आपण अधिक बोलूया. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी देखील आहेत. आपण सागर बघितलेलं आहे की काल देखील अशाच पद्धतीची भेट जी आहे त्या आमदारांनी, मंत्र्यांनी शरद पवारांशी घेतली होती. आता पुन्हा एकदा हे सगळे आमदार शरद पवारांच्या भेटीकडे आलेले आहेत, कसं या सगळ्याकडे पाहायचं? आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये जवळपास राष्ट्रवादीचे बहुतेक आमदार हे अजित पवारांच्या बाजूने सत्ताधारी बाकावर बसले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणजे जे शरद पवारांचे समर्थक भूमिका मांडतायत, त्यांचा जो गट, त्यांचा दावा असल्याचा जो आहे राष्ट्रवादी, त्यांच्याबरोबर जवळपास 8 ते 10 आमदार होते. एक दोन आमदार हे अनुपस्थित होते. म्हणजे जवळपास राष्ट्रवादीचे बहुतेक आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीवर मूळ दावा अजित पवार करतायत आणि पुढचं नेतृत्व देखील अजित पवार स्वतःच करू पाहतायत. आणि त्याच दृष्टिकोनातनं काल देखील त्यांची भेट झाली होती, आजही त्याच भेटीच्या दृष्टिकोनातनं आलेले आहेत. जवळपास दिसून येतं की राष्ट्रवादी काँग्रेस पुढील कालावधीमध्ये शक्यता वर्तवली जात आहे की ती थेट सत्तेत सहभागी होईल. म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी, आता जे दोन वेगवेगळे जे दोन दावे आहेत त्याच्यामध्ये केंद्रामध्ये काही मंत्रीपद आणि राज्यामध्ये पावसाळा अधिवेशनाच्या नंतरनं एक विस्तार होईल आणि त्याच्यामध्ये काही मंत्रीपद मिळतील. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन प्रमुख नेते म्हणजे शरद पवारांच्या बाजूने जर म्हटलं तर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचा अद्यापही थेट विरोध सत्तेत सहभागी होण्याच्या बाबतीत दिसून येतो. जयंत पाटील यांनी भूमिका मांडल्याचं आपल्याला जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार थेट पवारांनी याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा, यापूर्वी देखील आपली हीच भूमिका होती. ज्यावेळी स्वतः पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाचा राजीनामा, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतरनं मात्र ज्या काही घडामोडी घडल्या आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जयंत पाटील यांनाच एक कॉर्नर केलं गेलं, आत्ता जयंत पाटील हे फार सावध भूमिका घेत आहेत. जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार काल देखील संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शरद पवार आणि सुप्रिया सुळे होते. त्या बैठकीत सुद्धा हीच भूमिका मांडली गेली की पुढील कालावधीमध्ये जर सत्तेत भाजपाला थेट सहभागी द्यायचा असेल तर त्याचा अंतिम निर्णय शरद पवार यांनी घ्यावा, त्याला आपली कोणतीही सहमती असहमती नसणार आहे, जे पवार साहेब निर्णय घेतील ते मान्य आहे. याचा अर्थ जयंत पाटील आणि इतर त्यांचे नेते आमदार जे आहेत ते देखील या गोष्टीबाबतीत सहकारात्मक आहेत. मुद्दा राहतोय तो स्वतः पवार यांना काय घ्यायचा, कारण काल
त्यांनी त्यांच्या वतीने सांगितलं होतं की यूपीएच्या बैठकीला आज ते जातील, पण ते गेले नाहीत. आज ते परत बैठकीला गेले. या सगळ्या गोष्टींमुळे नेमकी आता भूमिका आहे की या दृष्टिकोनातनं पुढे काय नेमकं ठरणार आहे, त्या दृष्टिकोनातनं काय घडणार आहे. पुढील काही वेळामध्ये कदाचित कालच्याच प्रमाणे प्रफुल्ल पटेल हे प्रेसला संबोधित करतील आणि आपली भूमिका मांडतील. मात्र काल ज्या पद्धतीने पवार यांनी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्यावरती दिली नव्हती, किंवा शरद पवार जी सूत्रांची माहिती मिळत होती त्यानुसार शरद पवार अशा पद्धतीने या विचारावर जाण्याचा विचार करत नाही आहे. मात्र सध्या ह्या सगळ्या वाढत्या घडामोडी पाहता आणखी काही घडताना पाहायला मिळेल. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आता बहुतेक सर्व जे नेते आहेत ते अजित पवारांबरोबर आहेत. आज आपण पाहिलं तर त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे सुद्धा जवळपास 5 ते 6 आमदार आलेले आहेत त्यांच्याबरोबर. या सगळ्या गोष्टीमुळे आत्ता काही वेळांपूर्वी ज्यावेळेस विधानभवनमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे अजित पवार समर्थक यांची बैठक झाली, या बैठकीत सुद्धा हा सुरू होता की राष्ट्रवादीमधले मतभेद हे उघड होण्यापेक्षा राष्ट्रवादी एकत्रित राहावी आणि जे आपल्याला आपल्याबरोबर आत्ता नाही आहेत त्यांनी देखील आपल्याबरोबर यावं, त्याच दृष्टिकोनातनं आज इथे आलेले आहेत. याचा एक विश्लेषण अशा स्वरूपात करता येईल की अजित पवार हे वारंवार किंवा प्रफुल्ल पटेल हे वारंवार दाखवू पाहत आहेत की शरद पवार यांनी आमच्या बरोबर यावं, आपल्या आपण सगळे एकच आहोत अशी भूमिका घ्यावी. आणि या दरम्यान जर पवार हे विरोध करत असतील तर अजित पवार यांना सार्वजनिकरित्या बाहेर फिरताना पुढील काळामध्ये बाहेर सार्वजनिक जाताना विषय मांडताना ते सांगू शकतील की मी या प्रचाराच्या आधी या गोष्टीसाठी आलो आणि त्या दृष्टिकोनातनं मी वारंवार प्रयत्न केला की राष्ट्रवादी एक संघ राहावी, पण याचा अंतिम निर्णय पवार यांनीच घ्यायचा आहे. शेवटी अंतिम चेंडू हा पवार यांच्याच दिशेने फेकून दिलेला दिसून येतोय. आज सकाळपासून जे अधिवेशनाचा पहिला दिवस होता जयंत पाटील फारसे आक्रमक दिसत नव्हते, त्यावरून देखील काहीशी नाराजी जी आहे ती व्यक्त केली जातो. जयंत पाटील आज सकाळपासून अधिवेशनाचा पहिला दिवस होता आक्रमक दिसत नव्हते जयंत पाटील पावसाळी अधिवेशनामध्ये. आज जर पाहिलं तर सकाळी ज्यावेळेस विरोधकांची नेहमी बैठक एकत्रित होते त्या बैठकीला सुद्धा जयंत पाटील किंवा त्यांचे समर्थक आमदार आले नव्हते, ही सगळ्यात जास्त चिंतेचा विषय होता. त्याच्यानंतरनं विधानभवनच्या पायरीवर जे विरोधकांचं आंदोलन होतं त्याच्यामध्ये काँग्रेस आमदार पहिल्यांदा आंदोलनाला आले, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील वगैरे सगळे आमदार होते. पण त्यावेळेस शिवसेनेकडनं हळूहळू एक एक आमदार येत होते उद्धव ठाकरे गटाचे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार तिथे आला नव्हता की जो जयंत पाटील समर्थक किंवा शरद पवार समर्थक आहे. त्यामुळे ही गाडी सचिन भुसारा जे आहेत, उमेश पाटील जे आहेत अजित पवार यांचे समर्थक ते देखील आहेत इथे आलेले. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ते दिसून येत होतं की जयंत पाटील हे कुठेतरी थेट विरोध नेहमी ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने दिसत नाही या. ज्यावेळेस सभागृह सुरू झालं सभागृहामध्ये सुद्धा तोच मुद्दा दिसून आला होता की ज्याच्यामध्ये जयंत पाटील त्यांचे समर्थक आमदार हे थेट विरोधकामध्ये काँग्रेसबरोबर विरोधाला साथ देताना दिसत नव्हते, यामुळे विरोधकांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर होता. आत्ता भलेही विधान परिषद नीलम गोरे यांच्या मुद्द्यावरून ते थेट भेटायला जरी गेले असले राज्यपालांना वगैरे, तर अद्यापपर्यंत इथे आत्ता जयंत पाटील आलेले नाही आहेत. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे मात्र इथं आल्याचं समजतंय. आत्ता काही वेळांपूर्वी शरद पवार देखील आलेले आहेत. सगळे आमदार जे अजित पवार समर्थक आहेत ते सगळी भूमिका स्पष्ट मांडताना दिसतील की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढील कालावधीमध्ये राष्ट्रवादी एक राहावी. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशनानंतर कदाचित याबाबतच्या काही भूमिका स्पष्टता अधिक होईल, थेट सहभाग सत्तेत घेण्याबाबत राष्ट्रवादीचा असं दिसतं. आजही याबाबत प्रफुल्ल पटेल स्वतः काही वक्तव्य करतील असं दिसून येतं. सागर, ज्या पद्धतीने अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले त्यानंतर पवारांनी एक आक्रमक पवित्रा घेतला होता, ते बाहेर पडले होते आणि त्यांनी सभा घेतल्या जातील, लोकांमध्ये जनतेमध्ये जाऊन कौल घेतला जाईल, मात्र गेल्या काही दिवसापासून बघितलं तर शरद पवार काहीशी शांत वाटतात. वास्तविकतेत पावसाळ्याचं निमित्त देऊन त्यांनी पुढचे काही दौरे जे आहेत उत्तर महाराष्ट्राचे ते रद्द केले होते. आपणास माहीत आहे की 2019 ज्यावेळेस अजित पवारांनी बंड पुकारला होता त्यावेळेस शरद पवार यांनी हे मुंबईत होते, त्यांनी केंद्रातनं काँग्रेसचे इतर नेते आले, त्यांनी थेट तिघही म्हणजे काँग्रेसचे दिल्लीचे नेते, राज्यात उद्धव ठाकरे आणि स्वतः एकत्रित प्रेस घेतली आणि त्यांची भूमिका मांडली. त्यांच्या अजित पवार यांच्यावर जे गेलेले आमदार होते ते देखील परत माघारी आले होते. यावेळेस मात्र हे घटनाक्रम तसा झालेला नाही. आत्ताचा घटनाक्रम जर आठवला तर ज्यावेळेस अजित पवारांनी भूमिका मांडली त्यावेळेस शरद पवार हे पुण्यात होते, पुण्यानंतर त्यांनी ते
कराड मध्ये गेले, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या इथे गेले आणि तिथून त्यांनी घोषणा केली की मी जनतेमध्ये जाईन, जनतेमध्ये माझी भूमिका मांडेन. पण त्यानंतर त्यांनी नाशिक म्हणजे येवला जो भुजबळांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाशिवाय इतर ठिकाणी जाण्याचं फारसं देत आता दिसले नाही. वास्तविक त्यांचा जो उत्तर महाराष्ट्राचा दौरा होता तो रद्द झालेला होता. यामुळे ही जी चर्चा सुरू आहे की जर पवारांना खरंच टोकाचा विरोध करायचा असता तर कदाचित त्यांनी भूमिका खूप वेगळ्या पद्धतीने मांडली असती, महाराष्ट्रामध्ये ते पिंजून काढले असतं. पण सद्यस्थिती मात्र अशी होताना दिसत नाही. यामुळे कदाचित शरद पवार यांनाही अंदाज येतोय की त्यांच्याबरोबर त्यांच्या आमदारांचं मत काय आहे आणि कदाचित त्यांना देखील राजकीय काही भूमिका वेगळी घ्यायची असेल. यामुळे आधीप्रमाणे शरद पवार आता अतिशय अग्रेसिव्ह स्वरूपात सक्रिय होताना दिसत नाही आहे. या सगळ्या कालच्या भेटी असतील किंवा आता सुरू असलेली ही सगळी भेट असेल, आलेले आमदार असतील, यावरती आता शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस विधानभवनातून हे सगळे निघाले, काय त्यांच्या गोटामध्ये प्रतिक्रिया उमटतात? आत्ता जी महाविकास आघाडीची बैठक काही वेळांपूर्वी झाली होती, मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज जयंत पाटील यांची भूमिका, त्यांच्या मागे असणाऱ्या आमदारांची संख्या आणि त्यांच्या असणारी चलबिचल याच्यावरनं जवळपास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्या मनामध्ये कुठेही शंका नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील अजून काही कालावधीमध्ये अजून काही बदल होऊ शकतो का, घडामोडी होईल असं ते जे ते खाजगीच सांगतायत की आम्हालाही जाणवतोय, अंदाज येतोय की पुढच्या काही कालावधीमध्ये परत राष्ट्रवादीचे जे आत्ता विद्यमान पवार समर्थक आमदार आहेत त्यांच्यातील देखील काही आमदार तिकडे जाऊ शकतात आणि काही विस्तार वगैरे होण्याच्या ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीमुळे पावसाळी अधिवेशनाच्याच तोंडावर विरोधकांची हवा मात्र फूस झालेली आहे. कुठेतरी विरोधक एक संघ असणं गरजेचं होतं. आज मेजॉरिटी जर पाहिली सत्ताधारी बाकावरची तर जवळपास 200 वर जाती आहे. 288 पैकी 200 आमदार जर त्यांच्या सोबत आहेत तर जी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सिंगल लार्जेस्ट गव्हर्नमेंट पूर्ण म्हणतं अशा स्वरूपाचं दिसत असल्यामुळे थंब मेजॉरिटी असल्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये अधिक राजकीय जास्त सक्रिय होईल. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या अनुषंगाने जवळपास 42,000 कोटीच्या पुरवणी मागण्या अजित पवारांनी मांडलेल्या आहेत वित्तमंत्री म्हणून आणि प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला जवळपास 80 ते 100 कोटी रुपये दिलेले आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. आत्ता जवळपास 1 ते 1.5 वर्षामध्ये 1 रुपया आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये जर 80 कोटी रुपये विकास निधी पुढच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर मिळत असेल तर तो महाराष्ट्रातल्या त्यांच्या स्थानिक आमदारांना त्यांच्या मतदारसंघातल्यासाठी फार महत्त्वाचा राहतो सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातनं. त्याच्यामुळे पुढील कालावधीमध्ये परत अधिक आमदार आकर्षित करण्याच्या हेतूनेच अशा स्वरूपाचा प्रयत्न केला गेल्याचं म्हटलं जातं. तशाच स्वरूपाच्या काही घटना घडतील, भलेही कालच्या प्रमाणे आज प्रफुल्ल पटेल येऊन तेच सांगतील की नाही आम्ही सहज भेटायला आलो, आम्ही अचानक भेट दिली वगैरे, किंवा कदाचित वेगळी भूमिकासुद्धा स्पष्ट करतील, पण या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे जवळपास राष्ट्रवादी ही मेजॉरिटी नाही आहे. परत एकदा अजित पवारांचं समर्थन मान्य करेल आणि ती सरकारमध्ये दिसेल की काय अशी शक्यता आत्ता दिसते. नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणातील हे अत्यंत मोठी घडामोड आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की का ज्या पद्धतीने काल भेटी घेतल्या अजित पवारांच्या गटातील आमदार मंत्री असेल आणि आता पुन्हा भेट सुरू आहे, शरद पवार स्वतः आलेले आहेत, काय पुढच्या शक्यता असतील? आत्ता जी शक्यता आहे वेगवेगळी त्याच्यामध्ये आता म्हणजे आत्ता जे सांगितलं जातं की त्यांच्या भेटीमध्ये दरम्यान जे काही घडलेलं आहे त्याचं अधिकृतरित्या प्रेस प्रफुल्ल पटेल घेतील आणि त्यानंतरनं भूमिका मांडतील. पण अजित पवार समर्थक आमदार मंत्री यांच्या संपर्कात आजही शरद पवारांबरोबर जे असणारे आहेत त्यातले काही आहेत हे सरळ उघड पद्धतीने दिसून येतं. दुसरीकडे अजित पवार हे स्वतः एक प्रतिमा करू पाहत आहेत की मी अद्यापही सगळ्यांना बरोबर घेऊन जायची माझी इच्छा आहे, त्याचं फक्त नेतृत्व मी करायचं हे स्पष्ट आहे. याच्यामुळे आता याबाबतचा निर्णय हे शरद पवारांना घेणं क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे UPA ची बैठक ज्यावेळेस दिल्लीत होते अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस जे एका बाजूला सत्तेत सहभागी झालेलं आहे ते स्वतः शरद पवारांना भेटायला येणं, शरद पवारांनी पहिल्या दिवशी जाण्याचा दौरा रद्द करणं हे कुठे ना कुठेतरी राष्ट्रीय राजकारणामध्ये एक वेगळे संकेत देत आहे. कदाचित काँग्रेस देखील याचीच वाट पाहते की शरद पवार यांनीसुद्धा भूमिका स्पष्ट करावी, त्याचा देखील राजकीय फायदा हा काँग्रेस भविष्यकाळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. पण जर पवार हे कायम अशीच भूमिका घेत राहिले तर मात्र त्याचा तोटा जवळपास UPAला होईल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. राष्ट्रीय पातळीवर बिलकुल देवेंद्र, आपण पाहतोय की या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आहे, अजित पवार गटाचे आमदार आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि पुढे नेमकं काय होतं हे पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे. तुम्ही आमच्या सोबत असंच राहा. काल सर्व मंत्री पवारांना भेटले होते, त्यानंतर आज अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला YB सेंटरला पोहोचल्यात.
शरद पवार ही वायबी सेंटर मध्ये पोहोचलेत। राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी मंत्री आणि आमदार पवारांची मनधरणी करताना पाहायला मिळतात। यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या ठिकाणी उपस्थित असल्याचं देखील कळतंय। तर देवेंद्र, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी उभा राहतो तो म्हणजे की शरद पवार आता सध्याच्या सह्याद्रीची उंची म्हणजे 24